नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। तुम्हाला माहिती आहे, मागील चार दिवसापासून आमच्या वसईमध्ये आमच्या महाराष्ट्र सैनिकांना ज्या पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्याचा राग संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये होता। मला अनेक लोकांचे सातत्याने महाराष्ट्र सैनिकांचे फोन येत होते आणि या अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे असे अनेक जण सांगत होते। त्याच्यानंतर पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे स्वतः वसईत आले, आम्ही दातेसाहेबांना भेटलो, दातेसाहेबांनी देखील या प्रकरणात कारवाई करू अशी असा आम्हाला शब्द दिला होता। आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व महिला भगिनी या सगळ्याची सगळ्याचा चीड आल्यामुळे तुलिंज पोलीस स्टेशन येथे मंगळवारी जमून आम्ही न्याय मागू असं म्हटलं होतं। त्याच्यानंतर काल दिवसभर तिथले स्थानिक डीसीपी असतील, नालासोपाराचे सन्माननीय डीसीपी साहेब, सन्माननीय एसीपी साहेब, मी, प्रवीण भोईर, प्रफुल्ल भोईर, वितेंद्र पाटील, आम्ही सातत्याने दिवसभर ह्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो आणि आपण मागणी केली होती की या अधिकाऱ्याला तात्काळ रजेवर पाठवावं आणि यांची तात्काळ चौकशी होऊन यांना यांच्यावर जी योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत केली पाहिजे। काल शेवटी रात्री मला डीसीपी साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या अधिकाऱ्याला रजेवर पाठवत आहोत आणि त्याचबरोबर एक एसीपी लेवलचे अधिकारी हे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील। तात्काळ आपल्या जे जी लोक आपले त्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होती, हा प्रकार ज्या वेळेला घडला त्यावेळेला उपस्थित होते अशा सर्व लोकांना कालच नोटीसी आल्या व तात्काळ चौकशीसाठी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांचा जाब नोंदवण्यासाठी आज सकाळी 11:30 वाजल्यापासून त्यांना बोलवलेला आहे। मी वसई विरार पोलीस आयुक्तांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला महाराष्ट्र सैनिकांमध्ये जी चीट निर्माण झाली होती त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई केलीत आणि भविष्यात मला आयुक्त साहेबांनी शब्द देखील दिलेला आहे की या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यावर आम्ही योग्य तो योग्य ती कारवाई म्हणजे प्रशासनातनं सस्पेंड असतील किंवा जी काय त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या नियमाला बसून जी काय योग्य ती कारवाई असेल ती केली जाईल। मी त्या सगळ्यांचे आभार मानतो, महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व महिला भगिनींचे आभार मानतो की त्या प्रकरणातून ताबडतोब वसईला आम्ही येऊ असं मला अनेक रुपालीताई असतील, आमची आमच्या शालिनीताई असतील, आमच्या रीटाताई असतील, विविध महिला असतील वसई विरारमधल्या, ह्या सगळ्या एकजूट झाल्या त्या सगळ्यांचे आभार मानतो। सन्माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे, आमचे साहेब ज्या ज्या वेळेला पोलिसांवर अडचण आली त्या त्या वेळेला पोलिसांसोबत उभे राहिले आणि आजही जेव्हा कधी याच्या पुढेही कधी पोलिसांच्या विरोधात जर कोण उभं राहिला तर आम्ही पहिले पोलिसांच्या बाजूने उभे असणारे आम्ही महाराष्ट्र सैनिकच असू असा शब्द देखील देतो। पुन्हा सांगतो, आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर प्रचंड गर्व आहे। जगातलं सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र पोलीस। सो आम्हाला देखील आमच्या महाराष्ट्र पोलिसांवर प्रचंड अभिमान आहे। एखाद दुसरा अधिकारी चुकीचा वागतो आणि त्याच्यामुळे अशा काही घटना घडतात, मी अशा एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याला हात जोडून विनंती करतो, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता त्याच्या कुठल्या फायद्यासाठी आंदोलन करत नसतो, त्याचा फायदा हा लोकांना होत असतो। आम्ही जो आंदोलन करत होतो त्याचा फायदा हा लोकांना होणार आहे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना मारलं, या पद्धतीने तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ दिलं, ही पद्धत चुकीची होती आणि म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। कोणाला सस्पेंड करावं ही आमची बिलकुल इच्छा नसते, एखाद्याला सस्पेंड केल्यावर त्याचं घर पूर्ण डिस्टर्ब होतं हे आम्हाला माहिती आहे, परंतु आमचा देखील कधी कधी ना इलाज होतो, आमच्या देखील कार्यकर्त्यांचं मनोबल हे तुटलं जातं आणि त्याच्यामुळे आम्हाला काही पावलं उचलावी लागतात। आमच्यामुळे जर कोणी दुखवलं असेल, कुठला पोलीस अधिकारी दुखवला असेल तर मी हात जोडून त्यांची माफी मागतो, परंतु आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला शिवीगाळ करू नका एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे। उद्याचं जे आंदोलन आहे, ज्या आमच्या महिला वसईत येणार होत्या त्या सगळ्यांना सांगतो की तुर्तास कोणी येण्याची गरज नाही आहे, अशी काही वेळ लागली तर मी नक्की तुम्हाला सगळ्यांना आवाज देईन आणि मला माहिती आहे आम्ही आवाज दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या भगिनी या तिथे येतील। उद्याचं आंदोलन हे स्थगित करण्यात तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की सदानंद दातेसाहेब आपल्या महाराष्ट्र सैनिकांना न्याय देतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।